नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी फुले या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की आरोग्यसेवक, पोलीस, त्याचबरोबर इतर होऊ घातलेल्या महापोर्टलच्या परीक्षा आणि त्याचबरोबर विज्ञानाशी संबंधित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यामध्ये ग्रामसेवक आहे, क्लर्क आहे, वरिष्ठ क्लर्क आहे, तलाठी आहे, यासुद्धा परीक्षांमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लॅब असिस्टंटच्या परीक्षा असतात, तर त्यामध्ये हे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि काही विद्यार्थ्यांनी अशीही विचारणा केली की सर, ज्यावेळेला तुम्ही प्रश्न देता तर त्यावेळेला एस एस सीच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आमच्यासमोर डाटा थोडं मांडण्याचा प्रयत्न करा आणि त्या दृष्टिकोनातून हा तुमच्यासमोर मी काही प्रश्नांचा डाटा घेऊन आलेलो आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न जो तुमच्यासमोर आलेला आहे, सर्वात हलका धातू कोणता, म्हणजे सबसे हलकी धातू, तर लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. सर्वात भारी धातू, ज्याला आपण सर्वात जड धातू किंवा वजनाने जड धातू म्हणून ओळखतो, तर ओसियम हा सर्वात भारी धातू आहे. सर्वात कठोर धातू आणि पदार्थ या दोन बाबीमध्ये आपल्याला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे. सर्वात ज्यावेळेला धातू कठोर म्हटलं जाईल तर त्यावेळेला तो प्लॅटिनियम असेल आणि सर्वात कठोर पदार्थ ज्यावेळेला म्हटलं जातं तर त्यावेळेला ते उत्तर आपलं हिरा असतं. हिरा हा एक पदार्थ आहे कारण तो एक कार्बनचं स्वरूप आहे आणि प्लॅटिनियम हा जो आहे तर धातू आहे. पुढचा प्रश्न, सर्वात उत्तम कोळशाचा प्रकार, तर अँथ्रासाइट हा सर्वात उत्तम कोळशाचा प्रकार आहे. सर्वात शुद्ध पाण्याचं स्वरूप कोणतं असेल, तर पावसाचं पाणी हे सर्वात शुद्ध पाणी असतं, ज्याला जलवर्षाव किंवा जलवर्षा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. मार्शल गॅस म्हणून कोणत्या गॅसला ओळखलं जातं, तर मिथेन या गॅसला मार्शल गॅस या नावाने ओळखलं जातं. नोबेल गॅस म्हणून कोणता गॅस ओळखला जातो, तर हिलियम हा नोबेल गॅस म्हणून ओळखला जातो. विद्युतधारा मापी, विद्युतधारा नेमकं कोणत्या एककामध्ये मापली जाते, तर ॲमीटर नावाचं एक एकक आहे, तर त्या ॲमीटर नावाच्या एककाने विद्युतधारा मापली जाते. पारा जे आहे तर ते पाऱ्याचं एक वैशिष्ट्य किंवा पाऱ्याचं जे काही तत्त्व आहे तर ते कोणतं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, ज्याला हिंदीमध्ये पारा का प्रमुख आयस्क, तर त्याला सिनेबार असं म्हणतात आणि तो पाऱ्याचा प्रमुख मुख्य कंटेंट म्हणून ओळखला जातो. टेलिव्हिजनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला, तर जे एल बेयर्ड या शास्त्रज्ञांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे, सॉरी टेलिव्हिजनचा आहे. टेलिफोनचा शोध जो आहे तर तो ग्राहम बेल यांनी लावलेला आहे आणि या ठिकाणी टेलिव्हिजनचा शोध आहे तर तो जे एल एबा बेअर्ड यांनी लावलेला आहे. रडार आविष्कार, रडारचा शोध जो आहे तर तो टेलर आणि दुसरा त्यासोबत असणारा शास्त्रज्ञ यंग, तर या टेलर आणि यंग या दोन व्यक्तींनी रडारचा शोध लावलेला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला, ज्याला आपण ग्रॅव्हिटीचा शोध, गुरुत्वाकर्षण बलाचा शोध म्हणतो, तर तो न्यूटनली लावलेला आहे. पहा, सिरका व आचार में कौन सा आम्ल पाया जाता है. सिरका आणि आचार म्हणजे आपण जो खार वापरतो, तर त्यामध्ये किंवा तशाच पद्धतीचा सिरका नावाचा एक प्रकार असतो, तर त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं आम्ल पाहावयास मिळतं, तर यामध्ये ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिटिक आम्ल यामध्ये पाहावयास मिळतं. त्याचबरोबर लिंबू आणि नारंगी या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड आपल्याला पाहायला मिळतं किंवा कोणतं आम्ल पाहायला मिळतं, तर नारंगी ज्याला आपण मोसंबी या नावानंसुद्धा ओळखतो किंवा सॉरी संत्री या नावानंसुद्धा आपण ओळखतो. पहा, मोसंबी, संत्री, नारंगी जे काही प्रकार आहेत ज्याला आपण मोसंबी किंवा परत संत्री आणि परत निंबू या नावानं ओळखतो, तर या घटकांमध्ये कोणत्या प्रकारचं
ॲसिड असतं किंवा आम्ल असतं, तर यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. आता ज्या वेळेला दूध जे आहे तर ते आपल्याला थोडंसं आंबट लागतं चवीला, तर ते कशामुळं लागतं, तर त्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं आणि त्यामुळं दूध जे आहे तर ते आपल्याला आंबट लागण्याची शक्यता आहे, आणि त्यालाच आपण दही म्हणतो किंवा त्यालाच आपण ताक म्हणतो. म्हणजे या ठिकाणी दुधामध्ये असा एक कंटेंट असतो जो लॅक्टिक ॲसिड म्हणून ओळखला जातो, आणि या लॅक्टिक ॲसिडमुळं दुधाला जे आहे तर लवकरात लवकर खराब होणं किंवा त्यामध्ये दह्याचं स्वरूपात किंवा ईस्ट बनणं ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी जो मुख्य कारणीभूत कंटेंट आहे तर तो आहे लॅक्टिक ॲसिड. पहा पुढच्या बाजूला. मतदान करत असताना मतदार व्यक्तीच्या हाताला जी शाई लावली जाते तर ती शाई म्हणजे काय असतं, किंवा तो कोणता पदार्थ असतं, तर तो सिल्वर नायट्रेट असतो. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा IMP क्वेश्चन म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढं, पृथ्वी जी आहे तर आपल्या अक्षाभोवती फिरत असते, तर ती कोणत्या दिशेनं फिरत असते. आता याचं जर उत्तर सरळ सरळ पाहिलं तर पहिलाच पर्याय दिलेला असतो पूर्वेकडून पश्चिमेकडं. कारण आपण पाहतो की सकाळी ज्या वेळेला सूर्य उगवतो तर त्यावेळेला पूर्वेकडून सूर्य उगवतो आणि पश्चिमेला तो मावळतो. मात्र पृथ्वी फिरण्याचा जो आपल्या अक्षाभोवती जी फिरते तर त्याचं जी दिशा असते तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडं असते, ही या ठिकाणी लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण बाब आहे. पहा, कांदा असेल किंवा लसूण असेल याचा जो वास असतो तर त्याला जो उग्रपणा किंवा उग्र वास येण्यासाठी जो घटक कारणीभूत असतो तर तो कुठला घटक असतो ज्यामुळं त्याला उग्र वास येत असतो. पहा मित्रांनो, SSC ज्यांनी परीक्षा देत आहेत तर त्यांनी म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा ते प्रश्न रीड करू शकतात, आणि म्हणजे मी जो काही आपल्यासमोर डाटा मराठीमध्ये सुद्धा सांगतोय कारण समोर जो दिलेला आहे तर तो डाटा तुमच्या हिंदीमध्ये आहे, आणि मी मुद्दाम त्याचं मराठीमध्ये तुम्हाला जे काय आहे तर अडचण येऊ नये या अनुषंगानं त्याची माहिती व्यवस्थितरित्या सांगतोय. मग जो काही लसूण आणि कांदा असतो तर याला जो उग्र वास येतो किंवा थोडासा असा वेगळ्या प्रकारचा वास असतो तर त्याच्या पाठीमागचं कारण, तर याच्यामध्ये पोटॅशियम असतं आणि याच्यामुळंच त्यामध्ये उग्र वास किंवा थोडासा वास येत असतो. पहा, क्ष किरण ज्याला आपण एक्सरे किरण या नावाने सुद्धा ओळखतो, तर एक्सरे किरण हे कोणी शोधलेलं आहे, तर रॉन्टजेनने शोधलेलं आहे. याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. हा सुद्धा 10 नंबरचा खूप IMP क्वेश्चन आहे. एक्सरेचा शोध हा रॉन्टजेन यांनी केलेला आहे. स्कूटरचा शोध जो आहे ब्रॉडशॉ यांनी केलेला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न जर तुम्ही पाहिलं तर चतुर्थ कर्मचारी प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा महापोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा असेल. पहा, रिव्हॉल्वर म्हणजेच ज्याला आपण पिस्तूल म्हणतो, तर त्याचा आविष्कार कोणी केला, तर कोल्टनी केला. पहा, याच्यामध्ये एक दोन प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला अगदी 34 स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा 4थी-5वीपर्यंतच्या स्कॉलरशिपमध्ये MTSमध्ये किंवा त्याचबरोबर ICS परीक्षांमध्ये हे प्रश्न आपल्याला दिसतात. मात्र हे प्रश्न परीक्षांमध्ये आलेले आहेत, त्यामुळं आपण तुमच्यासमोर हे प्रश्न मांडलेले आहेत. पुढच्या बाजूला पाहू. स्कूटरचा शोध जो आहे तो ब्रॅडशॉ यांनी लावलेला आहे. रिव्हॉल्वरचा कोल्ट यांनी लावलेला आहे. आता पुढं, समुद्राची खोली मोजण्यासाठी आपण कुठल्या एककाचा वापर करतो, तर याच्यासाठी आपण फॅदोमीटरचा वापर करतो, जे उपकरण वापरतो. हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षामध्ये आलेला आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदम नावाचा एकक आपण वापरतो, तर हे या ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. पुढच्या बाजूला, डीएनएच्या आकाराविषयी आपल्यासमोर सुरुवातीला जी सुस्पष्टपणे माहिती दिलेली आहे, तर वॉटसन आणि क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी त्यांच्याबद्दल आपल्याला
माहिती दिलेली आहे त्याच्या आकाराविषयी किंवा त्याचं जे मॉडेल आहे, तर हे आपल्यासमोर सुरुवातीला सुस्पष्टपणे करण्याचा जो प्रयत्न आहे तर तो वॉटसन आणि दुसरं क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी केलेला आहे. पा प्रयोगशाळेमध्ये बनवण्यात आलेला पहिला तत्व किंवा पहिला अशा पद्धतीचा पदार्थ किंवा पहिला आपण घटक म्हणू शकतो, पहिला खात म्हणू शकतो किंवा पहिला एक प्रकारचा वायू म्हणू शकतो. तर जर आपण एकंदरीत विचार केलं तर युरिया जो आहे तर प्रयोगशाळेमध्ये सर्वप्रथम बनवला गेला, तर अशा पद्धतीचं प्रयोगशाळेमध्ये बनवलं गेलेलं हे पहिलं तत्व किंवा पहिला कंटेंट आहे. पा टेलिफोनचा आविष्कार कोणी केला? वर मी सांगितल्याप्रमाणे टेलिव्हिजनचा आविष्कार त्या ठिकाणी दिलेला होता आणि या ठिकाणी जो दिलेला आहे तर तो टेलिफोनचा आविष्कार दिलेला आहे. याच्यामध्ये फसगत व्हायला नको. तर ग्राहम बेल, पहा टेलिफोनची बेल येत असते त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की ग्राहम बेल. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर यांच्या नावावरूनच टेलिफोनची जी फोन रिसीव करण्याची जी पद्धत आहे किंवा टेलिफोनची रिंग वाजते, जरी आपण आज रोजी पर्यायी शब्द वापरत असलो तरी टेलिफोनची बेल वाजते, हा बेल जो शब्द आहे तर तो यांच्या नावावरूनच देण्यात आलेला आहे. भारताद्वारे अवकाशामध्ये सोडला गेलेला पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट हा भारताकडून अवकाशामध्ये सोडला गेलेला पहिला उपग्रह आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंगो यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17-18 अतिशय महत्त्वाचे, जे की बऱ्याच वेळेला विचारलेले आहे. पहा चेचे के टीके की खोज कोणत्या व्यक्तीनं केलेली आहे? तर जनरल नाव त्यांचं जेन्नर या व्यक्तीनं केलेली आहे, ज्याला आपण देवीचे हे म्हणतो. तर देवीची जी खोज, देवीचा लसीचा जो शोध आहे तर तो जेन्नर यांनी केलेला आहे. पुढच्या बाजूला पहा, पुढचा प्रश्न पाहू. जीवविज्ञान जो आहे तर याच्यामध्ये जीवविज्ञानचा फादर किंवा फाउंडर किंवा जीवविज्ञानचा पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर अरस्तू या तत्ववेत्त्याला जीवविज्ञानाचा जन्मदाता म्हणून ओळखलं जातं. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर आल्फ्रेड नोबेल यांनी केलेला आहे. डायनामाइट हे एक प्रकारचं स्फोटक असतं आणि हे स्फोटक शोध लावण्यामुळंच आपण पाहतो की म्हणजे अमेरिकेमधून म्हणजे सॉरी USA कंट्रीमध्ये दिला जाणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार किंवा पूर्ण आपल्या पृथ्वी तलावरचा सर्वात महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्काराला ओळखलं जातं आणि जो ज्यांच्या नावाने दिला जातो. तर आल्फ्रेड नोबेल, बऱ्याच वेळेला हा प्रश्न अशा पद्धतीचा आलेला आहे की आल्फ्रेड नोबेल यांनी डॅश-डॅशचा शोध लावला आणि या ठिकाणी प्रश्न थोडा फिरवून की डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. पहा चंद्रावर उतरणारा पहिला व्यक्ती कोण किंवा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? तर बरोबर उत्तर असेल नील आर्मस्ट्रॉंग. त्या हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आलेला आहे. पहा अंतराळामध्ये जाणारा पहिला व्यक्ती कोण? तर युरी गागरिन नावाचा व्यक्ती हा जो आहे तर अंतराळामध्ये जाणारा पहिला व्यक्ती म्हणून ओळखला जातो. या दोघांच्या नावामध्ये आपण फरक समजून घेणं गरजेचं आहे की अवकाशामध्ये जाणारा पहिला व्यक्ती कोण? तर युरी गागरिन आहे आणि त्यानंतर चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग हा आहे. तर हेही लक्षात ठेवायचे. पहा सर्वात मोठं मानवी शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणतं असतं? तर ज्याला आपण फिमर या नावानं ओळखतो आणि म्हणजे जे की आपल्या जांघेच्या खालच्या बाजूला गुडघ्यापर्यंतचं जे हाड असतं तर याला फिमर असं म्हणतात. तर हे हाड मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड असतं. सगळ्यात छोटं हाड जे आहे तर ते कोणतं असतं? तर सगळ्यात छोटं जे हाड असतं तर त्याला स्टेपीस किंवा स्टेपीज या नावानं ओळखलं जातं आणि ते हाड आपल्या कानामध्ये असतं. पा
पृथ्वीवरील ज्ञात असणाऱ्या फुलांपैकी सर्वात मोठं फूल कोणतं किंवा सर्वात मोठं पुष्प कोणतं? तर रेफ्लेसिया नावाचे एक फूल आहे जे की आकाराने अतिशय मोठं असतं आणि जे आपल्याला माहीत आहे, तर आपण पाहतो की कमळाचं फूल आपल्याला ज्ञात असणाऱ्या फुलांपैकी सगळ्यात मोठं फूल आहे भारत देशाचा जर विचार केला तर. पण त्यापेक्षा सुद्धा आकाराने मोठं किंवा इवन तर कमळाच्या फुलाच्या जवळपास दुप्पट आकाराचं मोठं हे फूल आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीचे हे फूल आणि यालाच रेफ्लेसिया या नावानं ओळखलं जातं. आपल्याकडं जे असतात तर ते छोट्या आकाराची कमळाची फुलं असतात, मात्र हे मोठ्या आकाराचं असतं. पहा पुढच्या बाजूला, कोणत्या ज्या किस विटॅमिन में कोबाल्ट होता है? तर कोबाल्टचं अस्तित्व कोणत्या विटॅमिनमध्ये असतं? तर B12 या विटॅमिनमध्ये कोबाल्टचं अस्तित्व असतं. ॲनिमियासारखा आजार ठीक करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आपण कोणत्या विटॅमिनचा वापर करतो? तर ॲनिमियासारखा आजार व्यवस्थित करण्यासाठी B12 या आजाराचा आपण वापर करत असतो, सॉरी या विटॅमिनचा आपण वापर करतो ॲनिमियासारखा आजार दुरुस्त करण्यासाठी. पुढचा प्रश्न पहा, रातोधी रोग म्हणजेच रात आंधळेपणा हा जो आजार आहे तर कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे आपल्याला होतो? तर विटॅमिन एच्या अभावामुळे रात आंधळेपणासारखा आजार आपल्याला होत असतो. पुढच्या बाजूला, विटॅमिन बीची कमतरता असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर बेरीबेरी नावाचा आजार आपल्याला विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. पा टायफॉइड जो आजार आहे तर यामुळे कोणता भाग आपला प्रभावित होतो? टायफॉइड से शरीर का कौन सा अंग प्रभावित होता है? तर यामुळं आपलं अंत म्हणजेच आपल्या आतड्याचा जो आतड्याचा आजार म्हणून याला ओळखलं जातं किंवा बरेच लोक याला पोटाचा आजार या नावानं सुद्धा ओळखतात. तर यामध्ये म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं खावसं न वाटणं, खोकला थोडासा येणं, ताप कमी जास्त होणं, तर अशा पद्धतीचं अचानक थंडी वाजून येणं, तर हे सिम्पटम्स असतात. पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि टायफॉइड हा जो आहे तर आंतस्थ म्हणजेच शरीराच्या आतमध्ये पोटात आतड्याला होणारा आजार म्हणून ओळखला जातो. पुढच्या बाजूला, रेबीज ची लस कोणी शोधून काढली? तर रेबीजची लस लुईस पाश्चर यांनी शोधून काढली. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आलेला आहे. रेबीजच्या लसीचा शोध हा लुईस पाश्चर यांनी शोधून काढलेला आहे. पहा, हैजा व टीबी यांचे जे जीवाणू असतात तर यांचा शोध कोणी लावलेला आहे? तर आपण जर विचार केला तर हेजा आणि टी बी यांचे जे जीवाणू असतात तर यांची जी काही यांचा जो शोध आहे तर रॉबर्ट कोच यांनी 1982 साली लावलेला आहे. पुढच्या बाजूला, रक्तामध्ये कोणते तत्व असते किंवा रक्तामध्ये कोणता घटक महत्त्वपूर्ण तत्व मानला जातो? तर लोह हे रक्तामध्ये महत्त्वपूर्ण मानले जाते आणि ते तत्व असते. पा एक्सरे हे कोणत्या प्रकारचे प्रारण आहेत किंवा किरण आहेत? तर एक्सरे हे विद्युत चुंबकीय किरणे म्हणून ओळखले जातात किंवा विद्युत चुंबकीय प्रारणे म्हणून सुद्धा ओळखले जातात. पाणी पाणी में हवा का बुलबुला होता है. आता या ठिकाणी ज्यावेळेला एखाद्या पाण्यामध्ये हवेचा बुडबुडा होतो तर त्यावेळेला नेमकी कोणती घटना घडते? तर या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे, अवतल लेस, म्हणजे यामध्ये एक प्रकारची अशा पद्धतीची घटना होते की ज्यामुळं ज्याला आपण म्हणतो की एक जडत्व पद्धतीचा तो नियम असतो आणि याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा हवेचा दाब जो की पाण्याला आपलं गुणधर्म एकत्र ठेवण्यासाठी तो हे केलं जातं, म्हणजे पाण्याचं जसं आपण पाहतो की पाण्याचं भंजन होतं म्हणजे पाणी एका पार्टपासून वेगळं केलं जातं आणि ते परत
त्याच पार्टसोबत एकत्र येण्यासाठी थोडं आग्रही राहतं आणि त्यावेळेला अशा पद्धतीचे बबल्स तयार होत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अवतललेस म्हणून त्याला म्हणजे एक या ठिकाणी संकल्पना वापरलेली आहे. तो हिंदीचा शब्द थोडा आपल्याला अवघड स्वरूपाचा वाटतोय. पहा पुढच्या बाजूला. पहा मित्रांनो, अशा पद्धतीचा एखादा जर वेगळा प्रश्न आला तर याविषयी जास्त विचार न करता म्हणजे जे प्रश्न व्हॅल्युएबल आहेत तर त्या प्रश्नाकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा असा एखादा आपल्याला नवखा प्रश्न दिसतो आणि मुद्दाम तो प्रश्न वेळ खाण्यासाठी, मुद्दाम तो प्रश्न तुमचा म्हणजे कशा पद्धतीनं मेंटली तुम्हाला डिस्टर्ब करता येऊ शकतं, तर त्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न किंवा परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ उडवावा या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्या प्रश्नाला सुद्धा आपण व्यवस्थितरित्या सामोरं जायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर विषुव रेखापर किस वस्तू का भार होगा. आता विषुव रेखा जी आहे तर ज्याला आपण थोडक्यामध्ये विषुववृत्त असं म्हणतो आणि विषुववृत्तावर कोणत्याही वस्तूचा भार तो कसा असेल तर तो न्यूनतम असेल म्हणजे तो कमी असेल. त्या ठिकाणी सूर्योदय पहा, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्त होतेवेळी म्हणजे सूर्य ज्यावेळेला उदय होतो आणि सूर्य ज्यावेळेला अस्ताला जातो तर त्यावेळी आपल्याला तो व्यवस्थितरित्या दिसतो. त्याचं कारण काय तर या ठिकाणी त्याचं कारण जे आहे तर प्रकाशाचं अपवर्तन हे सूर्य आपल्याला व्यवस्थित दिसण्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण ज्यावेळेला सूर्याची किरणं लंबरूप पडतात त्यावेळेला सूर्य मानवी डोळ्याला सुस्पष्ट दिसू शकतो आणि याचं प्रमुख कारण म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन होय. इंद्रधनुष केव्हा दिसतो तर हे सुद्धा एक प्रकाशाचं अपवर्तन आहे. मानवी डोळ्यांना आकाशामध्ये असणाऱ्या पाण्याच्या सूक्ष्म कणांमधून ज्यावेळेला प्रकाश पुढं प्रवास करतो त्यावेळेला त्या प्रकाशाचं जे अपवर्तन होतं आणि या अपवर्तनाच्या कारणामुळेच आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. पुढच्या बाजूला, जेव्हा तापमान वाढतं तेव्हा ध्वनीच्या चालीवर कोणता परिणाम होतो. जेव्हा तापमान वाढतं त्यावेळेला ध्वनीच्या चालीवर जो परिणाम होतो तर यामध्ये ध्वनी हा वाढतो किंवा ध्वनीची जी तीव्रता असते तर ती अधिक होते. पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. जर आपण चंद्रावर उभे असू आणि चंद्रावर उभे असून आपण आकाशाकडे पाहू त्यावेळेला आपल्याला आकाश कुठल्या रंगाचं दिसेल. यदि हम चंद्रमापर से आकाश देखते तो कैसा दिखाई देता किंवा कैसा दिखेगा. तर ज्यावेळेला आपण चंद्रावर उभे राहू आणि आकाशाकडे पाहू तर त्यावेळेला आपल्याला आकाश हा काळ्या रंगाचा दिसेल. पहा मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेला कपडे बदलून आल्यासारखा येतो म्हणजेच याची थोडी लँग्वेज बदलली जाते आणि तो प्रश्न येतो. हा अतिशय साधा आणि प्रकाशाशी रिलेटेड प्रश्न आहे. एखादी वस्तू मानवी डोळ्यांना सुस्पष्ट दिसण्यासाठी प्रकाश त्याच्या त्या वस्तूवर येणं गरजेचं आहे. मात्र तो प्रकाश आल्याच्या नंतर त्या प्रकाशाची शलाका ही पांढऱ्या रंगाची असावी लागते आणि जर ती नसेल तशा पद्धतीची तर ती वस्तू आपल्याला निश्चितच काळ्या स्वरूपाची दिसते. मग जर आता समजा एखादा व्यक्ती लाल रंगाच्या प्रकाशामध्ये हिरव्या रंगाचं शर्ट घातलेला असेल तर तो व्यक्ती कसा दिसेल अशा पद्धतीचा म्हणजे सॉरी एखादा व्यक्ती जर अंधारामध्ये हिरव्या रंगाचं शर्ट घालून तुमच्या समोर आला तर तो कसा दिसेल. एखादा व्यक्ती निळ्या रंगाचं शर्ट घालून अंधारामध्ये तो तुमच्याकडे आला तर तो कशा पद्धतीचा दिसेल. त्याचा शर्टचा रंग कुठल्या रंगाचा दिसेल. तर ज्यावेळेला अशा शर्ट किंवा कुठलाही त्याचबरोबर एखादा निळ्या रंगाचा बल्ब किंवा ट्यूब सुरू आहे, निळ्या रंगाचा प्रकाश आहे आणि त्यामध्ये एखादा व्यक्ती लाल रंगाचं हिरव्या रंगाचं शर्ट घालून आला तर त्याचा रंग आपल्याला कसा दिसेल अशासुद्धा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रकाश शलाका किंवा प्रकाश जर पांढऱ्या रंग सोडून इतर रंगाचा असेल तर त्यामध्ये तुमच्या अंगावरचा शर्ट किंवा तुम्ही घातलेला
जो काही पोशाख आहे तर तो काळ्या रंगाचाच दिसत असतो. हां, मात्र या ठिकाणी पांढरा असेल तर तो मात्र पांढऱ्याच रंगाचा दिसतो. चला पुढच्या बाजूला पुढचा प्रश्न पाहूया. पा पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर या ठिकाणी पुढचा प्रश्न युरिया शरीराच्या कोणत्या भागामध्ये वेगळा करण्याचं काम केला जातो. तर युरिया जो आहे तर आपले जे काही गुर्दे असतात म्हणजेच आपला जो किडनीचा पोर्शन असतो तर या ठिकाणी युरिया वेगळा करण्याची प्रक्रिया केली जाते. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर युरिया हा मानवी शरीरामध्ये अतिशय अल्प प्रमाणामध्ये आवश्यक असलेला घटक आहे. मात्र युरियाचं प्रमाण हे थोडंही जर शरीरासाठी अपायकारक ठरत असेल तर तो आपण मूत्रविसर्जनामार्फत आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आणि हे शरीराच्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यातून आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला युरिया जातो तर त्यावेळेला तो वेगळा करण्याचं काम मोठे आतडे छोटे आतडे तर या दोन्हींमार्फत केलं जातं किंवा ते शोषून घेतलं जातं रक्तामधून. आणि त्यानंतर ते जे आहे तर ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ मार्गांचा वापर करून आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर याच्यामध्ये गुर्दे हा अवयव महत्त्वपूर्ण ठरतो. पा शेवटचे दोन प्रश्न पा. या ठिकाणी शेवटचे दोन प्रश्न ज्यावेळेला आपण पाहतो तर या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे तर त्या रंगासाठी कोणता घटक कारणीभूत आहे. पा मेलनिन नावाचा एक घटक असतो ज्या घटक द्रव्यामुळं माणसाचा रंग आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ ज्या शरीरामध्ये मेलनिनची अधिक प्रमाण असतं तर ते व्यक्ती आपल्याला सावळ्या रंगाचे दिसतात. आणि मेलनिनची जी त्वचेच्या खालच्या बाजूला जर त्याचं अस्तित्व कमी प्रमाणात असेल तर ती व्यक्ती आपल्याला गोऱ्या रंगाची दिसते. आणि ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मेलनिनसारखा घटक निर्माण होण्याची प्रक्रिया नसते किंवा तो बाधित झालेला असतो तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला तो व्यक्ती म्हणजे शरीरावर कोड असलेला किंवा कोड असलेला एक त्वचा रोग जो आपल्याला दिसतो तर तशा पद्धतीचा ॲक्च्युली त्याला त्वचा रोग म्हणता येणार नाही मात्र तशा पद्धतीचं त्याचं अस्तित्व आपल्याला दिसू शकतं. पहा मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर मी या ठिकाणी जवळपास 60 प्रश्नाचं किंवा 75 प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे. जर हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर निश्चित लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील त्यासाठी MPSC फुले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर दिलेल्या नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. थांबूया, धन्यवाद.